बाबूजींनी जलसमाधी घेतली अशी आपण बोंबाबोंब केली आहे खरी, पण मामांजींना रस्त्यात भाऊजींची माळ सापडली आहे. आणि काही लोकांकडून असंही कळलंय की त्यांना कुणीतरी जबरदस्तीने पकडून नेलंय. सावीलाही यात काहीतरी काळं बेरं असल्याचा संशय आलाय. मामांजी भाऊजींना शोधण्यासाठी सगळी ताकद पणाला लावतील. भाऊजींना या गावात ठेवणं धोक्याचं आहे. त्यांना या गावातून बाहेर काढा आणि दुसरीकडे शहरात हलवा. हो, बरोबर बोलतेस तू, पण आत्ता त्याला हलवणं शक्य नाही आहे. मी आज रात्री व्यवस्था करतो. ठीक आहे. नका काळजी करू, आम्ही गावच्या तलावाच्या परिसरात शोध घेतलाय. तुम्ही असं करा, तुम्ही गावाबाहेरच्या नदीवर जा, तिकडे चौकशी करा. गोविंदराव जी, निघूया आपण. तुम्ही बाहेर थांबा, मी आलोच. जी. सांगितलं ना, तुम्ही नका काळजी करू, जयरामाला काहीही झालेलं नाहीये. त्याची माळ मिळाली की नाही आपल्याला शाळेजवळ, मला सांगा. तो माळ अशी काढून मग पाण्यात उडी मारणार आहे का? मला वेगळी शंका येते. जयरामाचं कुणी अपहरण तर केलं नसेल ना? अपहरण केलंय म्हणजे जयराम? त्याला काहीही झालं नसणार आहे माझी खात्री आहे. आणि मला सांगा, पळवून पळवून नेतील कुठे? आपण फौजदारीत कळवलंच आहे, आपली माणसं सुद्धा कामाला लागली आहेत. गावचा कोपरान कोपरा शोधून काढतील सगळे, जयराम नक्की सापडेल. बरं झालं सावे तू तिच्याकरता दूध आणलंस, सकाळपासून काही खाल्लं नाहीये. दूध घ्या, जरा बरं वाटेल. मी आलोच. आणि अजिबात काळजी करू नका. आई, दूध घ्या. का करू, थोडं तरी दूध घ्या. मला नकोय. आई, तुमच्या पोटात अन्नाचा कण नाहीये, अशाने तुम्हाला बरं नाही वाटणार. जयराम भाऊजी नक्की परत येतील. मामांची म्हणाले आहेत ना, ते नक्की परत येतील. आणि आपणच असा नकारात्मक विचार केला तर कसं चालेल? तुला सांगितलं ना एकदा नकोय मला म्हणून. हे बघा, देवीवर विश्वास ठेवा, माझ्यावर तरी विश्वास ठेवा. माझ्यासाठी कोण आहेस ग तू? सांग ना, का विश्वास ठेवायचा तुझ्यावर? आम्ही देवीचा अंश, देवीचं रूप हो ना. मग असं होतं तर मग माझ्या जयरामला का नाही थांबवलं? सावी, तू प्रत्येक वेळी का बरोबर असतेस? बोल, आहे तुझ्याकडे उत्तर? नाही ना. मग तुझी ही सहानुभूती नकोय मला. आणि तू आणलेलं हे दूध आहे ना, ते सुद्धा नकोय. तुझ्याकडून मला यापुढे काहीही नकोय. Thank you.
मन मानायला तयार होत नाहीये. आऊजींचं बरं वाईट होणं नाही, ते शक्य नाही. ते आहेत, फक्त त्यांचा शोध घ्यायला हवा. कस, कधी आणि कुठे? गरज आहे तुमची. का ग, माझी आठव कशापाई आली तुला? अग असं करून नाही चालायचं सावे. तुझी काम समजी तुलाच करायला पाहिजेत. अग लक्ष्मी आहेस तू या घरची, माझी आठव काढून कस चालल? माझ्या सगळ्या जाणीवा बधीर झाल्यात. काही सुचेन असं झालंय मला, म्हणून तुम्हाला आठवत होते. अग ही गत साध्या लोकांची होती असावे. तू लक्ष्मी आहेस, तुला असं करून नाही भागायचं बाई. अग तुझ्या मध्ये जी शक्ती आहे ती वापरून बघ. कधी समजायचं तुला तुझ्याकडे काय ताकद आहे ती? जयराम भाऊजींनी जलसमाधी घेतली. नाही त्याच्या कपाळाव तस जिता आहे त्यो. त्याची नाडी भी चालू आहे. आता हुडकायचं त्याला. मी? तूच. तूच हुडकायचं त्याला. कवा, कधी आणि कुठ ते मी सांगणार नाही. उडकशील ना वा? हो तू साक्का, मी शोधेन त्यांना, नक्की शोधेन. पण त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद द्या. उदय गाय उदय. आता तुमच्या लाडक्या वाहिनीवरचेच म्हणजे स्टार प्रवाहावरचे व्हिडिओ तुम्ही कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. त्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.